राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विधानसभा मतदारसंघातील गरीब महिलेवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेच्या घरचे ग्राहकांचे सिलेंडर जप्त करून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करीत चांदूर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा येथील महिला दोन दिवसांपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या होत्या। महिलेनं अन्नत्याग आंदोलन केल्यानं महिलेची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे तिला पोलिसांनी उपोषण मंडपातून जबरदस्तीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवलंय। ज्योत्स्ना गावनेर ही महिला गरीब महिला घरोघरी ग्राहकांना सिलेंडर देण्याचं काम करते, यातून तिचा उदरनिर्वाह चालतो। मात्र गावातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मंगेश देशमुख यांनी या महिलेची खोटी तक्रार करून तिच्यावर पोलीस कारवाई करून तिच्यावर गुन्हे दाखल केले असा आरोप या महिलेनं केलाय। त्यामुळे न्यायासाठी 14 ऑगस्ट पासून ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसली होती, मात्र उपोषणाचा 3रा दिवस असूनही उपोषणाची दखल घेतली नाही। परिणामी उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती बिघडली आहे। तिनं अन्नत्याग केल्यानं तिला पोलिसांनी उचलून रुग्णालयातही नेलं होतं, मात्र न्याय मिळेपर्यंत हा लढा देईन असं या उपोषणकर्त्या महिलेनी सांगितलंय। मी हे माझी पत्नी हे रोडवर शेंड इकत होते आणि या गुरुसुंदर्याने आणि उमेश खोडक्याने कारवाई केली, माझा धंदा बंद झाला आणि मंगेश देशमुखला धंदा दिला तायवाड्याने। सिलेंडर हे रोडवर विक्री होते ते म्हणजे पाया आणि आम्ही 10 ते 15 रुपये लावून इकतो मजुराचे सिलेंडर म्हणजे लहरी लावून मलेट दिली आणि माझा व्यवसाय बंद केला। माझे 3 सिलेंडर गुरुसुंदर्याने आणि उमेश खोडक्याने जप्तीकरण केले। बाय सिलेंडर बायचे होते तायवाड एजन्सी तो मालक देत होता रोडवर। नाव पूर्ण रवींद्र उमरा गावनेर जिल्हा अमरावती। 4 दिवस झाले। 4 दिवसापासून तुम्ही आले नाही का? नाही, इथे पोलिसने आता भेटायला आणि पोलिसाचा रूम चालू आहे म्हणा आणि लक्ष चालू आहे बोलता नाही असे हलवली आहे गलतान झाली आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।